मेनका क्लासिक्स कथा किस्से आणि काही काही आणि का कथा अत्तर लेखक प्रवीण दवणे वाचन पुष्कर बोरकर स्वतःबाबत मी जास्तच परखडे इतर जण जेव्हा माझ्या कौतुकाचा उत्सव करत असतात तेव्हा मी आतून माझ्या कलाकृतीतील उणीवांच्या शोधात दंग असतो हे कौतुक कोणा दुसऱ्याच चाललंय माझा याच्याशी काही संबंधच नाही इतका मी अलिप्त असतो पण कशी कोण जाणे ही अलिप्तता ढळावी असंच आजचं भाषण झालं कुठलं अमृताचं बोट माझ्या वाणीला आज बिलगलं होतं कोण जाणे पण गंधर्व रंगमंदिरातील श्रोतेच नव्हेत तर भिंती आणि खुर्च्या देखील वाह वाह असं करताय त्याचा अनुभव मी घेत होतो मंद प्रकाशातून श्रोत्यांच्या चमकणाऱ्या बाहुल्यांमधून ओसंडणारी दाद टाळ्यांची फुलं होऊन माझ्या पायाशी पडत होती त्या फुलात मी बहरून गेलो होतो कधी हाशांची इंद्रधनुष्य तर कधी टाळ्यांचा धुवाधार पाऊस मध्ये लालित्याची हिरवीगार मखमल असा सुरेख शब्दानुभव उमलत होता अखेर भाषण संपलं केव्हा तरी संपणारच होत ते माझ्या पद्धतीप्रमाणे अगदी अगदी अनपेक्षित समारोप करून मी खाली बसतानाच दचकून भास मला झाला आणि पुढच्या क्षणी पाच पन्नास तरुण तरून तरुणी उडी मारून रंगमंचावर आल्या आणि कौतुकाची निरंजनं करून डोळ्यात आजीजी आणून स्वाक्षरी याचा गोंधळ सुरू झाला संयोजक मदतीला धावून आले तरीही गर्दी कोणाला आवरेना खुर्चीवरून मी कलंडतोय काय अशी परिस्थिती झाली वह्यांवर वया आदळत होत्या स्वाक्षरी करणंच शक्य नव्हतं हो काहींच्या वह्यांवर राजस तर काहींच्या वयांवर इनामदार असं नाव दुफळी होऊन लिहिलं जायचं सही घेता नाही वाह इनामदार आजचा सूर म्हणजे काही आवरच इतक्या कोवळ्या वयात एवढा व्यासंग दोन तास पाणी न पिता व्हीरी ग्रेट ज्याची उत्तर द्यायची नसतात असे कौतुक प्रश्न आणि उद्गारांनी मी खरंच बुजून गेलो होतो संयोजक हो आता पुरेकारा इनामदार हे लोक थांबणार नाहीत म्हणून मला खेचून नेत होते पण चाहत्यांना केवळ एका एक इंची सहीसाठी नाराज करणं माझ्या स्वभावात बसणार नव्हतं हो गर्दी ओसरू लागली तसं माझं लक्ष वेधलं या गर्दीहून दूर विंगेला टेकून उभ्या असलेल्या एका तरुणीनं केव्हाची उभी असावी ती त्या झुंबडीत बिचारीला शिरून सही घेता येत नसावी मधूनच सही देतानाच मी तिच्याकडे या देतो मी सही या आशयानं पाहिलं पण बौद्ध तिला ते कळलं नसावं उगीच ती पाठमोरी वळल्यासारखी वाटली अखेर शेवटची सही देऊन घामाघूम होऊन संयोजकांबरोबर मी निघालो ती तिथेच थांबली होती एकटीच अपेक्षेप्रमाणे ती पुढे झाली संयोजक मला जपण्याच्या नादात खेकसले प्लीज आता इनामदार आता कोणालाही सही देणार नाहीत ताडतेन ती म्हणाली त्यांची सही नकोय मला मी चपापलोच त्याही क्षणी माझ्या उमललेल्या अहंकारावर ठिणगी पडली एक मिनिट मी संयोजकांना म्हटलं हा बोला कोणीतरी हाक मारली म्हणून संयोजक पुढे गेले मी सहीसाठी नाही थांबले पण तुम्ही पुष्कळ वेळ उभ्या आहात होय पण सहीसाठी नाही ती पुन्हा मला दिवसत होती लवकर बोला हो मला वेळ नाहीये इतकंच सांगायला आले तुमच्या सगळ्या कथा मी वाचते काही आवडतात म्हणून न आवडणारेही वाचते पण आजचं तुमचं भाषण भाषण कसलं गद्य कविताच मी शेवटच्या श्वासापर्यंत विसरणार नाही ओ थँक्स अनेकांनी दाद दिली तुम्हाला पण रागावणार नसाल तर माझी मनपूर्वक दाद म्हणून काय हे आत्तर तिने फाया माझ्या मनगटावर अलगद लावला आणि उरलेल्या प्रकाश मिश्रित काळोखात ती रंगमंचाच्या पायऱ्या उतरून निघूनही गेली मनगट नाकाला लावून अपूर त्या अपूर्व गंधात मी बुडून गेलो चला आता तरी संयोजक संयमाने खेकसलेच कुणाशीही बोलावं अशी मनस्थिती नव्हती त्या विलक्षण समोहक गंधाची वलय नवी नवी होऊन पुन्हा पुन्हा भिडत होती इतका दमलो होतो की वातानुकूलित लॉजवर येताच मी लगेच पडल्या पडल्या झोपेन हा माझा अंदाजही पार धुळीला मिळाला जेवतानाही मी गप्प गप्प होतो हे संयोजकांना खटकलेला असावं पण मी त्या गंधाचा त्या विलक्षण दाद देणाऱ्या मनाचाच विचार करत होतो हे मी त्यांना कसं सांगू शकत होतो दिवे मालवले आणि उशीवर रेल्लो पण पहाटे जाग यावी तसे डोळे टक्क उघडले झोप तर दूरच पण एक विलक्षण मधुर अस्वस्थता दरवळत होती पुन्हा पुन्हा पापण्या मिटून आता दमलात उद्या नव्या गावात बोलायचंय आराम हवा आहे असं स्वतःला बजावीत राहिलो आणि का कोण जाणे मनगट सतत नाकाजवळच जायचं पुन्हा गंधाचा नवाप्रहर खोलीभर पहाटायचा सा। जणू साऱ्या गंधाचं दुःख होऊन मला लपेटत होतं आणि रक्तातून एक मधुर संवेदन कोण होती ती अगदी स्पष्ट म्हणाली सही नकोय मला काही कथा आवडतात म्हणून छे त्या वाक्यांचा मी पुन्हा पुन्हा विचार का करतोय इतके शेकडो चाहते कौतुकाचा पाऊस बरसून गेले मग तिच्याच वाक्यांचा विचार का पुन्हा गंधाची एक मंद लहर अत्तराचा आणि नानाविध सुगंधाचा मला नुसता छंद नव्हता तर वेळ होतं जगातली एकाहून एक अप्रतिम अत्तर सेंट माझ्या संग्रहात होती पण आजच कुठलं असावं रात्रीचे पावणे तीन वाजून गेले होते तरी मी जागाच होतो तो गंध पाठलागच करत राहिला अस्वस्थपणे कूस बदलत राहिलो ती गर्दी गर्दीहून अलिप्त ती नंतर तिचं येणं अप्तराची दाद नंतरच्या आठ दिवसातली सगळीच भाषणं छान झाली पण त्यात सराव होता निर्मिती नव्हती पुनरुक्ती होती थरार पुनर नव्हता दाद मिळाली प्रतिसाद नव्हता उणीवांचे अनेक बिंदू होते स्वतःवर खुश व्हावं असं काहीच नव्हतं गेले आठ दिवसांचं पुनर्मूल्यांकन करीत मन पुन्हा त्याच भोवऱ्यात अडकत असे कोण होती ती नंतर असंख्य स्त्री पुरुष आले पण सही नकोय म्हणणारी ती कोण होती नकळत मनगट नाकाजवळ जाई गंधाचा मधुर भास जणू नव्याने उतरून येई इतर कोणालाही येऊ शकला नसता असा उत्कट गंध हा गंध मला वेळ लावणार घरात लेखन टेबलाजवळ मी तासन तास कोरे कागद आणि उघड पेन घेऊन बसू लागलो नव्या लेखनाचे कित्येक आरंभ फाडून टाकू लागलो सूरच जुळे ना घरातलेही म्हणत काय आबोल आबोल आल्यापासून चिडचिडा झालाय कुठं बिनसलंय कोण जाणे कुठं बिनसलं होतं ते फक्त मलाच माहिती होत कोणाला सांगितलं असतं तर त्यांच्या प्रतिक्रिया काय असणार होत्या हे मी जाणून होतो दिवसांमागून दिवस ढळत होते दिवस व्यवहारमय होत असे पण रात्र त्या अत्तराचे पंख घेऊन उतरत असे विस्मरणाऐवजी स्मरण अधिकच गडद होऊ लागलं आजच्या काळात बघायला दुर्मिळ असे आशा आणि कुंतल तिला लाभले होते सावळ्या रंगाला इतकं तेज क्वचित लाभत असेल चेहऱ्यावरचा प्राजक्ती ताजेपणा आणि नम्र पण बाणेदार सुसंस्कृत भाषा संकोच तरीही धीटपणा आणि मग मग ते अत्तर छे मी सायकिक होतोय की काय झोपेत जाग येते तेव्हा माझी उशी सुगंधी कशी होते टेबलावरच्या पेपरवेटचा वास का घ्यावा असं वाटतो काल तर मी पेनच उंगत राहिलो पण माझ्या या वस्तूंना खरच खरच तो जीव कासावीस करणारा गंध येत होता लेखनाच्या निमित्ताने मी खोली बंद करून घेतो आणि आत पंख्याकडे बघत किती वेळ लोळत राहतो साधन नाव नाही विचारलं गेला कसले अहंगारी आपण त्या मधुर अधिक अधिक भिनत जाणाऱ्या गंधानं मला पुरतं शरण आणलं होत पुन्हा तिची चाहूल कशी लागेल मी स्वतः भेटीन उर्मटपणे काहीही शेरेबाजी केली तरी आवडेल मला पण तास दोन तास अवधी मिळाला तर त्याहूनही अधिक वेळ बोलायला आवडेल मला सुंदर स्त्रिया या आधी काय मला भेटल्या नव्हत्या धीटपणे त्यांनी माझ्या वक्तृत्वातून पुढे सरकून माझ्या व्यक्तिमत्वाची तारीफ केली नव्हती कित्येक स्त्रियांची लागवी पत्र त्यांची पुनर्भेटीची तीही एकांत भेटीची इच्छा व्यक्त करणारी मला आली नव्हती पण त्यावेळी मला त्या, त्या ओष्टशला की सौंदर्याची आणि त्यांच्या गडद जवळीकीची तिची शिसारीच होती इच्छा असूनही दुरूनही स्त्रिया ज्यांना टाळतात अशा परिचित तरुणांनी माझ्या या वृत्तीची निर्भर्सना केली होती अगदी शंका घेणे इतपत पण या अत्तराने माझा फार जीवच घेतला होता त्या अननुभूत सौंदर्याची निसर एक निसरडी पाऊलवाट झाली होती आणि खाली एक तळ न सापडणारा निळा डोह होता लग्नासाठी म्हणून आलेले सारे बावीस फोटो मी उदासपणे पाहत होतो ते मी परत दिले या आधीही कितीतरी दिले होते स्थळ झेपणार नाही म्हणून मुली येणंही बंद होऊ लागलं होतं शिणलेल्या आईच्या यांच्यात नाही म्हणण्यासारखं काय आहे या, का या, या प्रश्नावर उत्तर नव्हतं शेवटी तिने तुझ्या मनात असेल कोणी तर करून टाक आमचा काही का, विरोध नाही असं सांगितलं तरीही माझा चेहरा उजळला नव्हता मनातला चेहरा शोधू कसा मनातल्या मनात, मनात केलेल्या लग्नाला समाज मान्यता कशी देणार सारे आलेल्या छायाचित्रांची तुलना त्या चेहऱ्याशीच कुठे डोळे बरे पण त्यात ती चमक नव्हती कुठे ओठ नाजूक पण त्यात तो बोलकेपणा नाही निमित्त फालतू होती एकच निमित्त होतं आणि ते खरं होतं मला केवळ सौंदर्याशी लग्नच करायचं नव्हतं शरीराहून वेगळं अवकाश घेऊन काही व्यक्तिमत्व वावरतात केव्हा ती दिसतात आपण थक्क होतो केव्हा ती बोलतात आपण झपाटून जातो केव्हा ती बोलत नाहीत आपण व्याकुळ होतो अत्तराची किती दुकानं मी धुंडाळली पण तो गंध कुठेच नव्हता ज्या गावात मोठ्या संस्थेने भरपूर मानधनाने कार्यक्रम केला त्या गावात विना मानधन स्वतःच्या प्रवास खर्चाने अगदी नवख्या संस्थेत बोलण्याची तयारी आपण गुण दर्शवणारी पत्र मी त्या गावात चतुराईनी लिहिली कार्यक्रमही केले दादही मिळाली त्या क्षणी मला माझ्या बोलण्यात रस नव्हता चतुराईंनी भाषण करून रसिकांच्या घोळक्या पलीकडेच मी नजर लावून असे शब्दात रंग भरत असेल पण नंतरचा मनगटावरचा गंध त्या गंधाचा गंधा नाद मी मनोमन केव्हाच सोडला होता तसा तो यापूर्वीही मी स्वतःहून कधीच धरला नव्हता त्या गंधालाही जणू माझं वेळ लागलं होत रात्र भर मी आरशात स्वतःकडे पाहत राहील तिच्या डोळ्यांनी खूप गर्दी पलीकडे पाऊण तास विंगेला टेकून उभी असलेली ती मग तिचं ते येणं आणि जगावेगळी दाद देऊन जाणं ज्या माझ्या कलाकृतीने तो गंध माझ्या जीवनाला जडवला होता तो गंधच आता कलाकृतीला उणेपणा आणत होता त्या गंधाच्या पुनर्भेटीशिवाय मला पूर्णत्व नव्हतं त्यात तर मला हवं होतं संपूर्ण हवं होतं नुसता एक फाया चे केवळ गंधाचा एक तरल स्पर्श तर त्या गंधाचं उभं अस्तित्व कस असेल माझ्या कल्पनेला गंधाचे पंख फुटत सावळ्या रात्री ते भिरविरू लागत त्या गंधाचे अरूप आकार माझ्या रक्तात वाहू लागत अश्रू होऊन उशी भिजू लागे ते दुःखही सुवासिक होत तो आनंद माझा नसेल पण ते दुःख माझं होत त्या दुःखावर माझं मन जडलं होतं ती सुगंधी वेदना माझी जन्मोजन्मीची प्रियसी होती बस नाव गाव पद प्रतिष्ठा पैसा कशासाठी असतंय सगळं मरून गेल्यावर कोणाचं काय उरलंय आत्ताचा आत्ताचा आनंद खरा माझं हे दुःख हाच माझा आनंद होता षष्टबद्दी अनेकांची होते पण सोलापूरकरांनी जो सो सत्कार केला तो अपूर्व होता हुतात्मा नाट्यगृह गुलाबांच्या पाकळ्यांनी संपूर्ण सजवलं होतं असंख्य लांबण दिव्यांच्या असंख्य माळा सर्व भिंतींवर सोडल्या होत्या मधून मी उतरलो आणि सोनचाफ्याच्या फुलांच्या पायघड्या फुलांवर पाय पण इलाजच नव्हता कॅमेऱ्यांच्या विजांनी आणि रसिकांच्या आषाढानी मी पार भिजून गेलो होतो महाराष्ट्र रसिकांनी बहरलाय पण सोलापूरचे रसिक वेळ लावतात प्रतिकात्मक रीतीने त्यांनी दिलेली साठ इंची कलात्मक लेखणी पाहून मी रंगमंचावर भान न राहून गदगदलो आपण कोणीच नसतो कुणीतरी आपल्यात उतरतं आपल्याला कुणीतरी करतं नव्या पुस्तकांची प्रकाशनं झाली जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जवळजवळ सर्व रसिकांनी त्या विकत घेतल्या खोटं वाटेल आधीच जाहीर केल्यामुळे प्रत्येकाला पुस्तकावर स्वाक्षरी द्यावी लागली अडीच पावणे तीन तास नुसत्या स्वाक्षरीतच गेले कोणी पाया पडत होतं कोणी फुलांचे हार कोणी लँडस्केप मूर्ती पेनसेट्स पाकिटं भेटीच भेटी इतक्या कुठे ठेवू हो। शाली तर इतक्या की पुढचे दोनशे नोव्हेंबर उकळायचे गेले असते हस्तांदोलन करून त्या कलत्या वायाला रग लागली होती संयोजक आले इनामदार लवकर चला इतर जण जेवणाचे खोळंबलेत हॉटेल दूर आहे हा चला निघालोच वातानुकूलित हो ना कार नाट्यगृहाच्या बाहेर उभीच होती रसिक थोड्या अंतरावरून पण समूहाने आदराने पाहत होते सगळ्यांना अभिवादन करून मी कारमध्ये बसलो सगळे बसले याची खातरजमा केली दार लावू लागलो तेवढ्यात साहेब एक प्रौढसे गृहस्थ केव्हाचे भेटू इच्छित आहेत एक मिनिट असं कोणीतरी बोललं आता खरंच कोणालाच भेटायचे त्राण माझ्यात नव्हते पण निरोप घेऊन येणारे पुटपुटले ते अंध वाकूनच ते पुटपुटले आभारी आहे मी वाटलं नव्हतं इतक्या गर्दीत भेट होईल एक छोट काम होत त्यांनी माझा हात विचित्र घट्टपणे पकडून ठेवला जणू मी निसटून जाणार होतो हा बोला माझी पत्नी पंधरा दिवसांपूर्वीच कॅन्सरने वारली पण जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा तुम्हाला द्यायला ही भेट तिनं ठेवली होती तेवढी कृपया घ्या नाही म्हणू नका हाताची पकड सोडली आणि एक अत्तराची कुपी त्यांनी हातात ठेवली दार लागलं गाडी भरधाव सुरू झाली कुपी उघडण्यापूर्वीच नुसत्या बंद झाकणाचा गंध मी आवेगाने घेतला झाकण उघडण्याचा धीर मला कधीच होणार नव्हता आत्ता आपण ऐकलेत प्रवीण दवळे लिखित कथा अत्तर वाचन पुष्कर बोरकर ही कथा मेनकाच्या एकोणीशे पंच्याण्णवच्या दिवाळी अंकात प्रथम प्रकाशित झाली होती मेनका प्रकाशनची ही दोन हजार बावीसची प्रस्तुती आहे